तालुक्यातील या शाळेत घडलाय अजब कारभार। नक्की शिक्षण विभागाला झाले तरी काय, चक्क शिक्षक विद्यार्थ्यांना आणायला लावतात टपरीवरून चहा, मग विद्यार्थी शिकणार की चहाची सेवा देत बसणार। तालुक्यात या घटनेने जोरदार संताप व्यक्त केला जात आहे। अंबक तालुका कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या चहासाठी विद्यार्थी चौकातील चहाच्या टपरीवर पाठवण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी निदर्शनास आला। यावेळी शाळेतील शिक्षकांकडून माहिती घेतली असता शिक्षकांच्या चहासाठी दररोज मुलांना पाठवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। अंबक येथे पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेची शाळा कार्यरत आहे। शाळेत 7 शिक्षक आहेत। दुपारी 3 दरम्यान शाळेचा 15 मिनिटे ब्रेक असतो। या कालावधीत शिक्षक शाळेत चहा घेतात। हा चहा अंबक येथील मुख्य चौकात रस्त्याचे काम सुरू आहे। हा रस्ता वर्दळीचा आहे। रस्ते कामामुळे डंपरची वाहतूक मोठी आहे। अशा ठिकाणी मुलांना चहा आणण्यासाठी पाठवले जात आहे। पालक काबाड कष्ट करून आपल्या मुलांना शाळेत शिकवण्यासाठी पाठवत असतात, शिक्षक मात्र त्यांना चहाची नेआण करण्याचे काम लावत आहेत। पालकांनी शिक्षकांवर विश्वास ठेवायचा का, हा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकारे अंबक शाळेतील शिक्षकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।